साखर उद्योगाचं या वर्षीचं धोरण ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सतरा ऑक्टोंबरला दुपारी मंत्रालयामध्ये बैठक होते तर या बैठकीला काही अर्थच नाही कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब म्हणजे कर्तृत्वान आणि जनतेचे प्रश्नाची नाळ ओळखणारे आहेत असं आम्ही समजत होतो परंतु ते तरी साखर सम्राटांच्या ताटाखालचे मांजर निघाले एक रकमी एफ आर पी देण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याबरोबरच्या बैठकीमध्ये निर्णय होऊन त्याचे शासन निर्णय होण्यासाठी अनेक वेळा मी त्यांचे दर दरवाजे उंबरटे झिजवले परंतु तो शासन निर्णय साखर सम्राटांच्या दबावामुळे अजून काही झालेला नाही आहे आणि साखर सम्राट म्हणतात तुम की तुमच्या बैठकीमध्ये ठरलं परंतु तो शासन निर्णय कुठं झाला तसंच आता धोरण काही असलं मुख्यमंत्र्यांच्या मनात काही असलं तर जे अजितदादांच्या मनात असेल जे कारखानदारांच्या मनात असेल तेच राज्याचं धोरण असणार आहे हे मला माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला फक्त मम म्हणणार आहेत बाकी या बैठकीतून काही निष्पन्न ना होणार नाही खरं तर राज्यामध्ये गेल्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी दहा लाख चोपन्न दहा कोटी चोपन्न लाख टन एवढा ऊस पुरवलेला होता आणि साखरेचे चढेभाव इथेनॉलच्या उत्पन्नातून मिळालेला पैसा याचा सारासार विचार करता जवळपास सव्वा चार हजार कोटी रुपये अजूनही साखर कारखानदारांच्याकडं अतिरिक्त शिल्लक आहेत आणि ते प्रतिटनी चारशे रुपयाप्रमाणे आम्ही मागत असताना हे कारखानदार द्यायला तयार नाहीत एस आर एस एफचा जो फॉर्म्युला आहे तो यांना सुईस्कर अशा पद्धतीनं त्यांनी करून घेतलेला आहे आणि ही सरळ ही आहे याच्यामध्ये फसवापसवी आहे आणि हे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना अनेक वेळा आम्ही पटवून सांगितलेलं आहे परंतु या साखर सम्राटांच्या समोर त्यांच्या पुढं त्यांचं काहीही चालत नाही त्यामुळे मला खात्री आहे आता साखर सम्राटांच्या मनात जे असेल तेच धोरण ठरणार आहे